राज्य सरकारचं नवीन जी आर आजपासून लागू झालं की महिलांका एसटी तिकिटात 50% सूट. माका असा विचारूचा पुरुषांका नाही कशाक, पुरुषांनी काय घोडा मारला? ह्याच्या आधी पण एसटी महामंडळान स्त्रियांका एसटीत राखीव सीट दिले, त्याच्यावर एखादो पुरुष चुकान बसलो आणि महिला जर मागून गाडीत चढली तर त्याका हमकाच उठवता आणि सांगता की स्त्रियांसाठी राखीव सीट. तर माका मान्यच असा, कारण महिलांचे अनेक प्रॉब्लेम असतात, जसे की मासिक पाळी, गरोदरपण. पण एखादो आजारी पुरुष पण एसटीतून प्रवास करू शकता ना, किंवा एखाद्याकडे लहान मुलं असतात, किंवा एखाद्याकडे खूप सामान असतात आणि त्याका जर सीटची गरज असतात तर खयची महिला आपली सीट त्याका देता? अशी क्वचितच एखादी महिला असतात जी आपण स्त्री असो ह्यो मुद्दो बाजूक ठेवून आपण पहिल्यांदा माणूस असो ह्या गोष्टीक जास्त महत्त्व देऊन गरज असलेल्या माणसाक आपली सीट देत. मी पण एक बाई असं, माका वाटतं सवलती आणि आरक्षण हे गोष्टी त्याकाच मिळक होय ज्याका त्याची गरज असा. आजची आधुनिक स्त्री कशातच कमी नाही. आजची स्त्री जर घराबाहेर पडता तर आपलो संसार चालवण्या इतके पैसे ती नक्कीच कमवू शकता. आणि मी फक्त स्त्री असं म्हणान आरक्षण आणि सवलती घेत राहिलोय तर मी खयच्या अधिकारान असं म्हणाक शकते की मी पुरुषांच्या बरोबरीन काम करू शकतो? अधिकार सगळ्यांका समान मिळाक होय आणि त्याच्यातून जो पुढे जात त्याका खरा श्रेष्ठ समजाव होय. आणि माका वाटतं महिलांका सवलती आणि आरक्षणापेक्षा महिलांच्या बाबतीत जे गुन्हे घडतात त्याचे कायदे कडक होण्याची जास्त गरज असा. ते कायदे कडक करा, त्याची आमका जास्त गरज असा. जय महाराष्ट्र.